नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप महाविद्यालय पीठ महाराष्ट्र निवडक साहित्य कलाकृतींचा अभ्यास याच्यामध्ये सेटनेट एक्झाम या चॅनलच्या माध्यमातून आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून निवडक कलाकृतीचा अभ्यास त्यावरील प्रश्न अभ्यासले आहेत आज आपण आज्ञापत्र हे रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला जो काही ग्रंथ आहे या ग्रंथाच्या माध्यमातून काही प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मुळात आज्ञापत्र म्हणजे छत्रपतींची आज्ञा सांगणारे राजपत्र आज्ञापत्र या ग्रंथात एकूण नऊ प्रकरणे आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या दोन प्रकरणात शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापना स्वराज्यावर आलेली संकटे छत्रपती संभाजी व राजाराम यांचा पराक्रम वगैरेचे वर्णन या ठिकाणी येते तर पुढील सात प्रकरणातून राज्यकारभाराच्या विविध भागांचे वर्णन आपल्याला अज्ञाप्र पत्रात रामचंद्रपंत अमात्य करताना दिसतात आज्ञापत्र हा ग्रंथ रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिला आहे असे मत गो स सरदेसाई दवा पोद्दार वदी राव, शन्ना शन्ना जोशी रांची ढेरे यांनी व्यक्त केले आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की खालीलपैकी आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्ये यांचे आहे असे मत खालीलपैकी कोणत्या अभ्यासकांनी व्यक्त केले आहे तर त्याच्यामध्ये गोस सरदेसाई दवा पोद्दार वधीराव शना जोशी राची डेरे यांनी हे मत व्यक्त केले की के हा ग्रंथ रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिला आहे परंतु वी बी कोलते आणि श्रीना बनहट्टी यांनी मात्र याच्या उलट मतं आपल्याला मांडलेलं दिसतं ते म्हणजे विभी कोलते यांच्यामध्ये निळकंठ मोरेश्वर यांनी आज्ञापत्राचे लेखन केले आहे तर प्राध्यापक श्रीना बनाट्टी यांच्यामध्ये खुद्द शिवाजी महाराजांनी आपल्या राजनीतीचे विवेचन केले व लेखनिकांनी ते शब्द केले असावे अशा पद्धतीची ही दोन वेगवेगळी मतं आपल्याला सांगितलेली दिसून येतात मुळात विविध ज्ञानविस्तार मासिकात अठराशे बहात्तर ते अठराशे चौऱ्याहत्तर या काळात आज्ञापत्रातील प्रकरणे क्रमशः प्रसिद्ध झाले आणि त्याचंच पुनर्प्रकाशन अठराशे नव्वद ते एकोण एक्क्याण्णव अठराशे एक्क्याण्णव दरम्यान हीच पुन्हा याच मासिकातून प्र, पत्रातील प्रकरणे क्रमिक्षा प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येतात अठराशे तेवीस साली अनंत आत्माराम मोरमकर यांनी आज्ञापत्रात पुस्तक रूपाने पहिल्यांदा प्रकाशित केले अठराशे तेवीस साली आत्मा अनंत आत्माराम मोरमकर इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली प्राध्यापक श्रीकृष्ण व्यंकटेश तांबेकर यांनी आज्ञापत्राचा इंग्रजी अनुवाद केला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी आज्ञापत्राचा कोणी इंग्रजी अनुवाद केला आहे तर श्रीकृष्ण व्यंकटेश आंबेकर यांनी हा अनुवाद केलेला आहे प्राध्यापक वामन गोपाळ ऋध्व रेषे ब गो घरगे व द्वा घाटे यांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली श्रीमा कुलकर्णी यांनी एकोणीसशे पन्नास वदी राव यांनी एकोणीसशे पंचावन्न राची डेरे व प्रयश जोशी यांनी एकोणीसशे साठ शना ना जोशी व म भिंगारे एकोणीसशे साठ प्रण जोशी एकोणीसशे साठ गह खरे व श्रीर भिडे एकोणीसशे साठ श्रीना बनहट्टी एकोणीसशे एकसठ विलास खोले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अशा विविध मान्यवर लेखकांनी अज्ञापत्राची संपादने प्रसिद्ध केली आहेत विशेषतः वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून आज्ञापत्राची एक वेगळी बाजू किंवा वेगळ्या विषयावरील चिंतन या प्रस्तावनेतून आपल्याला दिसून येते राजाने सखळ कार्यामध्ये कशाचे भयभूत वाग वागवावे तर अपकिर्तीचे भय भूत वागवावे अशा पद्धतीचे या आज्ञापत्रात विवेचन येतं आज्ञापत्रात राज्य लक्ष ग्रहाचे स्तंभ प्रधान यास म्हटले आहे साहूकार म्हणजे राजाची व राजश्रीची शोभा यावर बऱ्याच वेळी शेठ आणि नीट ने परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आहे अशा पद्धतीची ओळ दिलेली आहे आणि ही ओळ कोणत्या ग्रंथातील आहे तर ती आज्ञापत्रातील ही ओळ आहे ती म्हणजे साहूकार म्हणजे राजाची व राजाश्रीची शोभा त्यानंतर आज्ञापत्रकाराच्या मते संपूर्ण राज्याचे सार हे दुर्ग आहेत आज्ञापत्रकारांनी एक स्वतंत्र राज्यांग म्हणून आरमारा संबोधले आहे राज्यरक्षणाचे मुख्य कारण किल्ले होत वतनदार हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत गडकोट हे राज्य गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्याचे बळ गडकोट म्हणजे राजलक्ष्मी अशा पद्धतीचं वर्णनही आपल्याला या ग्रंथातून दिसून येतं ज्याच्याजवळ अरमार त्याचा समुद्र सानिध्यवासी शत्रू म्हणजे केवळ उंदरातील व्याधी अशा पद्धतीचे वर्णनही आपल्याला या ग्रंथात दिसून येतात छत्रपती राजाराम कर्नाटकात कोणत्या ठिकाणी राहिले होते तर जिंजी म्हणजे चं चंदी या ठिकाणी औरंगजेबाच्या मुलाचे नाव अकबर होते राज्यभिषक शक छत्रपती शिवाजी महाराज आणि चोपन पातशाहीचा धनी म्हणजेच औरंगाबाद औरंगजेब रामचंद्रपंत आमात्य यांनी सतराशे पंधरामध्ये आज्ञापत्र लिहिले दुसरे शिवाजी हे छत्रपती राजाराम व ताराबाई यांचे पुत्र होते रामचंद्रपंतांकडे मुजुमदारीचे काम एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तर साली स्वतंत्रपणे देण्यात आलेलं आहे राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत आमात्यांना हुकुमत पन्ना हा किताब दिलेला आपल्याला सांगता येतो विशेषतः विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थानं अजूनही आपण आज्ञापत्रावर काही प्रश्न पाहायचे आहेत तोपर्यंत या बाबतीत काही आपले समस्या असतील तर नक्कीच त्या माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न निश्चितच करेन या बाबतीत अजून काही अडचण असेल कुणाला काही असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी कॉलही करू शकता तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद